शहरवासियांची तहान भागविणारे राकसखोप जलाशय जून अखेरीस कोरडे पडले होते, मात्र जुलैमध्ये पावसाचा जोर वाढल्याने जलाशय ओव्हरफ्लो झाले आहे. मंगळवारी महापालिकेच्या वतीने गंगापूजन आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंडी यांच्यासह नगरसेवक नगरसेविका उपस्थित होत्या. राकसखोप जलाशयाच्या माध्यमातून संपूर्ण शहराला पाणीपुरवठा केला जातो. मागील वर्षी पावसाचे प्रमाण समाधानकारक झाल्याने मे अखेरपर्यंत शहरवासियांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात आला, मात्र यंदा वळीव पाऊस झाला नाही, त्याप्रमाणे वेळेत पावसाला सुरुवात झाली नाही. परिणामी जून महिन्यात राकसखोप जलाशयातील पाणीसाठा संपुष्टात आला, त्यामुळे शहरवासियांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले. संपूर्ण पाणी साठा संपल्याने जलाशय कोरडे झाले होते, मात्र जुलै महिन्यात झालेल्या पावसामुळे राकसखोप जलाशय तुडुंब भरले आहे. महिन्याभरात जलाशय ओव्हरफ्लो झाले असून अतिरिक्त पाणी मार्कंडे नदीपात्रात सोडण्यात आले आहे. शहरवासियांची तहान भागविणाऱ्या जलाशयाचे दरवर्षी गंगापूजन केले जाते, त्यामुळे महापौर आणि उपमहापौर यांच्या हस्ते मंगळवारी विधीप्रमाणे गंगापूजन करण्यात आले. या गंगापूजन कार्यक्रमाला मनपा स्थायी समितीचे सर्व अध्यक्ष, सदस्य, नगरसेवक, मनपा आयुक्त, अधिकारी उपस्थित होते. पावसानं ओढ दिली होती, त्यामुळं सर्व वेगावकर चिंतेत होते की पाऊस पडतोय की नाही. पण पाऊस, दमदार पाऊस पडल्यामुळे राकसखोप धरण पूर्ण भरलंय, त्यामुळे आम्ही गंगापूजन करण्यासाठी इथं आलो. व बेळगावच्या जनतेला पाणी, वर्षभर पाणी पुरेल एवढा साठा आपल्याला होऊ देत प्रार्थना करतो. इस बार मई से, अप्रैल में और मई में बारिश नहीं हुआ, इसके लिए बारिश का पानी बहुत कम होने से, नदी में बारिश का पानी कम होने से इस बार सप्लाई भी, वाटर सप्लाई भी बहुत कम हुआ है, जिसके वजह से बहुत लोगों को तकलीफ भी हुआ है. मगर अब बारिश के सीज़न में जैसा हमने सोचा था वैसा अच्छा बारिश हुआ है और पूरा राकसखोप जलाशय और एकल जलाशय भरा हुआ है. इसके लिए हर बरस जैसा हमने गंगा पूजा कर रहा है महापालिका से, उस तरह से इस बरस भी गंगा पूजा मेयर मैडम और बाकी सब कॉर्पोरेटर और कमिश्नर साहब और सभी वाटर बोर्ड के ऑफिशियल्स यहाँ पे हाजिर रह के ये पूजा किया हुआ है. कलद 15 दिवस पश्चिम घट्ट प्रदेश बेलगवी अच्छुक प्रदेश सुरी धाराकार मणियत ಬೆಳಗಾವಿ ನಗರಕ್ಕೆ ನೀರು ಸರಬರಾಜುವಂಥ ಒಂದು ರಕ್ಕಸ್ಕೊಪ್ಪ ಜಲಾಶಯ ಭರ್ತಿಯಾಗಿರೋದ್ರಿಂದ ಒಂದು ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ, ಬೆಳಗಾವಿ ನಗರಕ್ಕೆ ಕುಡಿಯುವ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ ನಿವಾರಣೆಯಾಗಿದೆ. ಹೀಗಾಗಿ ಎಲ್ಲ ಜಿಲ್ಲಾ ಉಸ್ತುವಾರಿ ಸಚಿವರು, ಸ್ಥಳೀಯ ಶಾಸಕರು, ಆಮೇಲೆ ಮಹಿಳಾ ಮತ್ತು ಮಕ್ಕಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಸಚಿವರು, ಮೇಯರ್ ಮತ್ತು ಉಪಮೇಯರ್ ಅವರ ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಒಂದು ಬಾಗಿನ ಅರ್ಪಿಸುವಂಥ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಇವತ್ತು ಪೂರ್ವ ಯೋಜನೆ ಅಂತ ನಿಗದಿಯಾಗಿತ್ತು. ಮೇಯರ್ ಮತ್ತು ಉಪಮೇಯರ್ ಅವರ ಒಂದು ನೇತೃತ್ವದಲ್ಲಿ, ಆಮೇಲೆ ನಗರ ಎಲ್ಲ ನಗರ ಸೇವಕರು ಉಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಮಾಧ್ಯಮದಲ್ಲಿ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕಾ ಅಧಿಕಾರಿಗಳ ಒಂದು ಸಮ್ಮುಖದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಬಾಗಿನವನ್ನು ಅರ್ಪಿಸುವಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಮಹಾನಗರ ಪಾಲಿಕೆಯಿಂದ ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ.